त्या खुर्च्या उचला, म्हणजे लोक काही एवढ्या लांब बसणार नाही, दिसणार नाही त्यांना. खरं हे माईक वाला आवाज वाढवा जरा जोरात. श्री अनिल म्हस्के यांचा प्रवेश घेण्यासाठी मी नामदार पंकज आता म्हणून यांना विनंती करतो. त्याचबरोबर नराई सुरोशे यांचा देखील प्रवेश घ्यावा मी अशी त्यांना विनंती करतो. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ज्यांच्यावर 5 वर्षापूर्वी ज्यांच्या प्रचाराने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बदलला होता, अवघ्या काही वेळातच छत्रपती उदयनराजे महाराजांचं आगमन होणार आहे, तर मी व्यासपीठावर विनंती करतो की व्यासपीठावर आदरणीय महाराजांसाठी स्थानापन आहे तिथे त्यांची जागा असावी. यानंतर या सभेस माजी आमदार श्री विजय गव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी या सभेस संबोधन करावे. पंकजालय मुंडे यांच्या प्रचार आज साताऱ्याची गाजी उदयनराज महाराज या ठिकाणी गंगाखेड तरी बोलील तर जायचं, कारण उदयनराजेच्या समोर काही गोष्टी ठळकपणाने सांगायच्या होत्या. कारण उदयराजे सुरुवातीला प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये होते, पण मध्ये उदयनराजेंची वाट चुकली आणि महाराज हे राष्ट्रवादी वाले. राजकारणाची धुरा बदलली जाते असे छत्रपती महाराज यांचा येथे व्यासपीठावर आगमन झालेले सर्वांना विनंती आहे, घोषात त्यांचं स्वागत करावं. छत्रपती उदयनजी राजे महाराज यांचा छत्रपती शिवरायांचे आठवण, रूप छत्रपती शिवरायांचे आठवण, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, सकल सुखाचा केला त्याग म्हणून म्हणावे त्याचं श्रीमान योगी श्रीमंत योगी. यानंतर आदरणीय छत्रपती उदयनजी महाराज यांचं स्वागत करण्यासाठी मी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री महाराष्ट्राच्या रणरागिणी आदरणीय नामदार पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खासदार आदरणीय प्रीतमताई मुंडे यांना विनंती करतो छत्रपती उदयनजी महाराज यांचं स्वागत करावं. माझ्या मतदारसंघात सुद्धा सभा होत आहे, त्यामुळे मी घ्यायचे, पण निश्चितपणे आमच्या
लाडक्या भगिनींना तुम्ही निवडून दिल्यानंतर तुम्ही पाहिजे तेवढा वेळ मी या ठिकाणी येणार आहे. आज या ठिकाणी सर्वांच्या वतीने आणि लोकशाहीतल्या आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि कैलासवासी पितृतुल्य असणारे मुंडे साहेबांना सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. आपल्याला माहित आहे की मुंडे साहेबांनी लोक जोडण्याचं काम केलं. मला अजून आठवत आहे 1978 साली ज्यावेळेस वडिलांचं संपूर्ण छत्र हरपलं त्यानंतर खऱ्या अर्थाने जर प्रेम करून दिलं असेल तर ते आदरणीय कैलासवासी मुंडे साहेबांनी. त्या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस लोक विचाराने एकत्र येतात त्यांना विचार एकत्र ठेवण्याकरता कुठल्या ताकदीचा उपयोग करावा लागत नाही. कारण की उद्दिष्ट एक असतं, विचार एक असतात आणि ज्यावेळेस लोक कुठल्या तरी स्वार्थाने एकत्र येतात त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरता ताकदीचा त्याचबरोबर आमिषाचा आणि वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करावा लागतो. पण ते एकत्र फक्त सत्ता स्थापन करण्याकरता येतात आणि सत्तेचा स्वार्थापोटी एकत्र आलेले लोक स्वार्थ साधल्यानंतर वेगवेगळ्या दिशेने गेलेले पाहायला मिळतात. तशी अवस्था आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आहे असं अमोजून या ठिकाणी सांगावं वाटतं. जो विचार स्वप्न आदरणीय कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्या काळात त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न साकार करण्याचं काम जर कोण करत असेल तर माझ्या या दोन बहिणी करत आहेत. मला अभिमान वाटतो की आज जवळपास त्या काळात नगर बीड परळी रेल्वे मार्गाचा एक विचार केला होता आज ते काम पूर्णत्वास होत आहे. 10,000 कोटींचे काम या संपूर्ण बीड जिल्ह्यात होत आहे. हा दुष्काळी संपूर्ण भाग मराठवाडा त्याकरता खर तर 50 वर्षे जे सत्तेत होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी थोडासा विचार केला असता पण केला नाही. कारण की त्यांनी त्यांची तळमळ फक्त निवडणुकीच्या काळापर्यंतच फक्त लोकांबद्दल होती. नंतर फक्त केलं तर राजकारण आणि या राजकारणाला कंटाळून अक्षरशः लोक त्रासले गेले. लोक दिवाळा निघाला पण ह्याला त्याची कुठल्याही प्रकारे परवा झाली नाही. पण मात्र आज मोदीजींचं एक विजन, एक प्रगतीचा विचार, एक भारताला महाशक्ती बनवण्याचा विचार आणि त्या ते करत असताना त्यांनी या परळी या बीड संपूर्ण परिसर मराठवाडा परिसराकरता मराठवाडा वॉटर ग्रीडच संपूर्ण योजना आखली. हा मराठवाडा संपूर्ण दुष्काळ या ठिकाणी परत इथं कोणाला वाचला नाही पाहिजे हा एवढं उदात विचार घेऊन आज भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय आणि मित्र पक्ष आणि महायुतीचे सर्व आज कार्यरत आहेत. या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटतं की साधं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मगाशी मी येत असताना तिथं ऐकत होतो उदयनराजे तिकडं होते आणि असं तसं मला सांगावं असं वाटतं. मी वाट चुकलेलं नव्हतं. मुंडे साहेब असते तर ही वेळ आली नसती. पण एक सांगतो की वेळ आली नव्हती. मी कधीही पक्ष बदललं नाही. कारण की समाज हा माझा पक्ष आहे. समाजाच्या विरोधात कोण जात असेल तर त्याला त्याची ग्रह मी कधी करत नाही, कोणी पण असू द्या. आणि हे करत असताना आज आपण विचार केला पाहिजे की चला ग्रामपंचायतीचा राजीनामा कोणी देत नाही किंवा त्या ठिकाणी जे अनेक वर्षापासून रखडलेले प्रश्न होते जे खरंखर आमच्या भागात जे त्या पश्चिम महाराष्ट्र कृष्णा खोऱ्याचा जी योजना केली मार्गी लावली
ती मार्गी लावली फक्त गोपीनाथ मुंडेजींनी पिवळगावावर जिल्हा ठिकाणी सांगावं वाटतं. आणि त्यामुळं पण मुदतपूर्वी निवडणुका झाल्या आणि मुदतपूर्वी निवडणुका झाल्यानंतर आपण सर्व लोकशाहीतल्या राजांनी कौल उलटा दिला. पुन्हा 15 वर्ष सत्ता ज्यांच्या पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. काय केलं काय जेवढे प्रकल्प होते ते रखडले गेले. आणि मग या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना आज नैतिकदृष्ट्या मतदान मागायचा अधिकार पण नाही. गेले 50 वर्ष फक्त राजकारण केलं आणि कुठलंही ठोस काम न केल्यामुळं मग जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतात, ज्याला आपण चारित्र्य हनन म्हणतो, ज्याला आपण जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतो. आज या ठिकाणी आवर्जून सांगतो, जो विचार संपूर्ण आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला दिला, सर्व धर्म समभावाचा विचार दिला, एकतेचा विचार दिला, ज्या विचारामुळं सर्व धर्मातले जातीतले लोक एकत्र करून एक कुटुंब म्हणून एक लढा उभा केला आणि त्यामुळं स्वराज्याची स्थापना झाली. आणि त्या स्वराज्याला जर तडा जात असेल आणि जात होता अनेक वर्ष, ज्याच्यामुळं अनेक आपल्या भावासारखे वडिलांसारखे लोक शहीद झाले, ते जो काश्मीरचा जो विषय होता त्याच्याकडे जाणीवपूर्वक त्यातनं सोडवणूक केली न गेली नाही, फक्त राजकारण केलं. पण मात्र मोदीजींच्या कुशल नेतृत्वाखाली जसं त्या काळात सरदार वल्लभभाई पटेलांना आयर्न मॅन म्हणायचे, त्याच प्रकारे तीच उपमा आज मोदीजींना लागू होती यावरून सांगावं वाटतं. आज अनेक अनेक संपूर्ण जे संपूर्ण आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये जे लोक कार्यरत आहेत, जे जवान आहेत, त्यांच्या फार मोठ्या प्रमाणात आनंदित आहे की जे चकमकी दररोज कोण ना कोणतरी शहीद व्हायचं कारण नसताना आज कसं आपल्याला घडलेलं दिसत नाही. आज एक सुपर एक पॉवर म्हणून आज देशाला ओळखलं जातं. आणि त्यामुळं गेले 50 वर्ष ज्यांना आपण आशीर्वाद दिले, सत्ता दिली, सगळं दिलं, काय नव्हतं, कुठलं पद नव्हतं, पंतप्रधान पासून मुख्यमंत्री पद होतं, फक्त महाराष्ट्र नाही तर देश हा त्यांच्या ताब्यात होता. आणि महाराष्ट्रापुरतं मी मर्यादित बोलणार आहे, वेळ थोडा आहे. आणि या 50 वर्षात काय झालं, प्रत्येक वेळेस मराठ्यांना आरक्षण, मराठा आरक्षण आम्ही ऐकून ऐकून आता एवढे वर्ष गेले, कान पिकले कानात ना, आता पू निघायला आला पण काय झालं नाही. पण मात्र खऱ्या अर्थाने आणि प्रत्येक वेळेस सगळ्यांनी उपमा द्यायची की मराठा जसं आयर्न मॅन म्हणून मगाशी आपण ह्यांना मोदीजींना संबोधलं, तसंच प्रत्येकांना प्रत्येकाने उद्गार काढायची की मराठा स्ट्रॉंग मॅन. काय केलं मराठ्यांसाठी आज जर मराठा समाजासाठी जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि आरपीआय महायुतीच्या ह्यांनी संपूर्ण आरक्षणाचा मुद्दा उचलला, तडीस नेला आणि आरक्षणाचं मार्गी लावलं. त्याच प्रकारे भारतीय जनता पक्षाने तेवढ्या थांबले नाही तर 10% आरक्षण आर्थिक निकषावर जो निकषाद्वारे जे दुर्बळ आहे त्या लोकांना देण्याचं आरक्षणाचा मुद्दा उचलला. हे सगळे हे करत असताना आज जेव्हा आपण म्हणतो की हे ह्यांनी केलं, आज या शासनाने केलं भारतीय जनता पक्ष, मग त्यांना का जमलं नाही, कारण त्याला मनापासून कळकळ लागते, त्याला मनापासून असं वाटतं की आपण लोकांसाठी काहीतरी आपण ऋण लोकांचं लागतं, लोकांचं ऋण फेडणं ही आपलं परम कर्तव्य आहे. आणि ज्या वेळेस मनापासून जेव्हा वाटत नाही तेव्हा काही घडत नाही. आणि नेमकं हेच संपूर्ण लोकांना झुलवत ठेवण्याचं काम, लोकांना विकासपासून लांब ठेवण्याचं काम आणि स्वतःच्या स्वार्थापोटी फक्त राबवण्याचं काम ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलं, फक्त राजकारण केलं, ज्याच्यामुळं खऱ्या अर्थाने जो गांधीजींनी दिलेला जो विचार होता पंचायत राजचा की जोपर्यंत सर्व सामान्य लोकांपर्यंत सत्ता स्थान आपण देत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आणि विकेंद्रीकरण करून त्यांच्या हातात सत्ता देत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही ह्या देशामध्ये नांदणार नाही. ह्यांनी उलट अर्थ लावला आणि फक्त सत्तेचं विकेंद्रीकरणाच्या ऐवजी केंद्रीकरण झालं. केंद्रीकरणच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सत्ता एकवटली गेली
एकवटल्यानंतर अहंकार आला, अहंकार आल्यानंतर मी पण आला, मी पण आल्यानंतर मग व्यक्ती केंद्रित झाले आणि व्यक्ती केंद्रित झाल्यानंतर समाजाचा विसर पडला आणि मोठ्या प्रमाणात स्वाकार झालेला आपल्याला पाहायला मिळाला. कुठलाही प्रगतीचा प्रसार झालेला पाहायला मिळाला नाही. किंबहुना कुठलेही सगळ्या त्या काळात मुंडे साहेबांच्या काळात ज्या हो घातलेल्या त्या योजना होत्या त्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये जखडत पडल्या. आज मला तुम्हाला लोकशाहीतल्या राजांना एक सांगू असं वाटतं की ठीक आहे, मी आज या ठिकाणी आलोय तर पंकजा माझ्या बहीण आहेत आणि केवळ बहीण नाही तर त्यांनी मुंडे साहेबांना शोभल असं कार्य त्यांनी उभं केलंय आणि म्हणून या ठिकाणी मी आलोय. कोणाच्या विरोधात आलो नाही, पण मात्र माझ्या मित्रांनी मला सांगितलं, ते मला त्यांनी कुठेतरी वक्तव्य केलं की उदयनराजेंनी पवार साहेबांना धोका दिला. मी धोका दिला नाही. माझी बांधिलकी जर कोणाची असेल ती समाजाची बांधिलकी आहे. सर्वसामान्य माणसांचा उत्कर्ष झाला पाहिजे, त्यांची प्रगती झाली ह्याच्याशी माझी बांधिलकी आहे. आणि तीच बांधिलकी मुंडे साहेबांची होती, तीच बांधिलकी आमच्या भगिनी पंकजा ताईची आहे, प्रीतम ताईची आहे. ही हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. आपल्या सर्वांना केंद्र बिंदू मानून आम्ही आजपर्यंत अहोरात्र प्रयत्न करतो, वाटचाल करतो. आणि हे सगळं होत असताना एवढंच या ठिकाणी सांगतो की उरली सुरली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळी जरी एकवटली आणि परळीत आली तर पंकजाताईंचं कमळाला कोणी अडवू शकणार नाही. एक भाव नसला तर गेला नसला विरोध गेला म्हणून काय होत. हा भाव तुमच्या बरोबर आणि आवर्जून या ठिकाणी मला सांगू असं वाटत, उल्लेख करायचं वाटतो, सांगतो करतो थांबा त्याशिवाय मी जाणार नाही. तेवढ्यासाठीच तर आलोय की धोका म्हणजे डेंजर ते काय असतं, कवटी आणि दोन असे असतात ना डेंजर धोका. एक लक्षात घ्या, मी धोका कोणाला दिला नाही, धोका मला दिला गेला. आणि मला एक माझ्या मित्रांना विचारावं असं वाटतं की कैलासवासी आदरणीय पितृतुल्य मित्रासारखे वडिलांसारखे माझ्या मुंडे साहेबांना त्यांच्या अडचणीच्या काळात सोडून खऱ्या अर्थाने धोका कोणी दिला त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. आणि मोठ्या प्रमाणावरती खऱ्या अर्थाने मी तर येत असताना आणि या ठिकाणी मला सांग पंकजा काही म्हणाल्या की अहो इथं ते आडवाडीच असतं ना, कारण की ह्या लोकांनी आजपर्यंत काय केलं तर आडवा आणि जिरवा, बाकी काही केलं नाही. हे पाण्याच्या बाबतीत केलं असतं तर लोकांनी त्यांना कोट कोट त्यांना आशीर्वाद दिले असते, पण ह्यांनी लोकांना आडवा आणि लोकांची जिरवा. आज लोकशाहीतल्या राजांनी आज ज्यांनी तुम्हाला पाण्या तुमचा मूलभूत पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, तुम्हाला दुष्काळाला सामोरे जाळत जावं लागतं त्याकडे दुर्लक्ष केलं, अशा लोकांना आडवा आणि त्यांची जिरवा. आणि हे सांगण्याकरता आणि एक सांगतो, नेहमीच एक भावाच्या नात्याने पाठलागण मी करणार आणि कोणी पण असू दे त्यांना एक समज देतो, गाठ माझ्याशी आहे. हे बोलत असताना जे आम्हाला शिकवण मुंडे साहेबांनी सुरुवातीच्या काळात दिली, जेव्हा मी आजही तरुण आहे त्यावेळेस पण होतो असू नका, आपल्या सगळ्यांचं तीच अवस्था, पण मात्र खरोखर बघता बघता वर्ष कसे निघून गेले कळालं नाही. आओ आज मुंडे साहेब जरी आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेले विचार आज आपल्या उराशी बाळगून आम्ही वाटचाल करत असतो, हे आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटत. आणि मग अशी सांगितलं कमिटमेंटच्या बाबतीत, तर एक मात्र निश्चित राहा, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी हे मला नाही तर हे आमच्या तिघांना लागत, तर मैं अपनी खुद की भी नहीं सुनता. तुम्ही एक भावाला भेट देणार असताना एवढंच सांगा फक्त, तुम्ही द्या फक्त ही भेट द्या बस,
मंत्री पद ते मंत्री होणारच आहेत त्याविषयी शंका नाही. पण आज जातोय, आज घाई गडबडीत उपाशी जातोय. पण त्यावेळेस त्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही एवढं सांगतो. आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सगळ्यांना शुभाशीर्वाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा. आदरणीय ताई आपलं संबोधित करणार आहेत. सर्वांना विनंती आहे की महाराजांना नमन द्यायचं. जय घोषवत. छत्रपती उदयनजी महाराजांचा, छत्रपती उदयनजी महाराजांचा. अतिशय मोठा दुग्ध शंकर आयोग होता. आज या उदयन राजे महाराजांना आपण वाट करून द्या. त्यांना हेलिकॉप्टरनी पुढे त्यांच्या सभेसाठी जायचंय. त्यांची स्वतःची निवडणूक असताना देखील ते मुंडे साहेबांच्या प्रेमापोटी आणि बहिणीच्या प्रेमापोटी एवढ्या लांब आले. मला त्यांचे आभार मानता आले नाही, पण त्यांना माझा आवाज येत असेल. मी खूप खूप आभारी आहे उदयनराजेंची की त्यांनी एवढा वेळ इथे आपल्यासाठी दिला. आता आम्ही 2 मिनिटं आदरणीय महादेवजी जानकर साहेबांना मार्गदर्शन करायला सांगेन. त्यांना पण तुमची सभा आहे आदरणीय. आज भगिनी पंकजताईच्या प्रचारार्थ उदयनराजे आले. बांधवांनो, मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की मलाही पुण्याची एक सभा आहे, मी जास्त वेळ घेणार नाही. आदरणीय ताई साहेबांना आपण राज्याचं नेतृत्व दिलेलं आहे, तिला आपल्या मतदारसंघात अडकून ठेवू नये. ताई तुझा विजय झालेला आहे, आज विजयाची सभाच आहे अशा दृष्टीनं मी आपल्याला सांगू इच्छितो. मी आपल्या घरातला आहे, मी बहिणीसाठी अर्ज भरायला बी या चौकात आलतो डॉक्टर, आणि आजही आलोय. परत 28 सभेला देखील, 24 विजयला सभेला देखील महादेव जानकर असणार आहे. माझी आपल्याला विनंती आहे की पंकजताई माझी बहीण आहे, तुमची लेख आहे. जसं उदयनराजेंनी तिला आशीर्वाद दिलेला आहे, तसा मला आशीर्वाद तिथाच असतो. त्यामुळं ताईला विजय करा ही भावाच्या वतीनं विनंती करण्यासाठी आलोय. जय मल्हार, जय भारत. डाबी गावचे सरपंच युवक नेते कृष्णा गोवर्धन मुंडे यांचा प्रवेश होत आहे. डाबी गावचे सरपंच कृष्णा गोवर्धन मुंडे यांचा प्रवेश होत आहे. आणि त्याच्यानंतर नंदागवळ येथील राम श्याम जे ताईच्या विरोधात व्हॉट्सअप लेत होते, मीडियाचे जिल्ह्याचे प्रमुख राष्ट्रवादीचे, दोघांनी प्रवेश जाहीर केला. मीडिया आपलं चालवत आहे ते. राम आणि श्याम, राम आणि श्याम सगळ्याला माहित आहेत. आणि ते पूर्णपणे आपलं काम करत आहे, तरी पूर्ण पाठिंबा आपल्याला दिलेला आहे. एवढे 2 प्रवेश करतो, मग थांबवितो ताईंना बोलची. आता सगळ्यांच्या परवानगीने मी भाषण करते. कृपा करून सगळे बसून जा, सगळे बसा. बसा सर्व 2 मिनिटं बसून घ्या. माईक वाले जरा आवाज वाढवा, माझी बहिरी झालेली आहे. अरे बाबा, एवढ्या महिला बघितल्या की नाही? उदयनराजे दिसले का तुम्हीच मध्ये उभे राहिले? तुम्हाला दिसली का नाही सभा? हेच माझे ठोकळे सगळे. मग राजे दिसले का नाही? भाषण ऐकलं का नाही? केवढी मोठी सभा आहे, पण आपल्याला जागाच देईना नगरपालिका, काय करावं मोंड्यात सभा घ्यायला. आता जेव्हा 24 तारखेला तुमच्या आशीर्वादाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि छत्रपती उदयनराजेंच्या आशीर्वादाने मी विजयाचा गुलाल लाईल, तेव्हा आपण मोंड्यामध्ये मोठी सभा. मी केव्हा असं सांगायला जुगल शेठना, अहो बुक करा ग्राउंड, बुक करा ग्राउंड. पण ग्राउंडच मिळू देईना ते लोक. ह्यांच्या सभा घ्यायला यायले कोण मला काही कळेना की एवढे ग्राउंड बुक करून ठेवले. आता आमचा कोरम पूर्ण झालेला आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली आणि सांगितलं की गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न त्यांची लेख, हमारी बेटी पंकजा मुंडे
ते पूर्ण करत आहे. आणि त्यांनी साथ घातली या माय माऊलींना की महिलांनो तुम्ही पुरुषांपेक्षा जास्त मतदान करायचं, 100% महिलांचं मतदान झालं पाहिजे. तुम्ही मोदींना शब्द दिलाय की नाही, मग 100% मतदान करणार की नाही, कोण कोण करणार आहे हात वर करा. अरे वा किती व्यवस्थित ऐकतात, पुरुष बिलकुल हात करत नाही वर. पुरुषांसाठी प्रश्न वेगळा. आता छत्रपती उदयनराजे आणि आमचा संबंध हा किती जुना. पहिल्यांदा उदयनराजे त्यांनी सांगितलं ते तरुण होते, आताही तरुणच आहे, पण तेव्हाचे उदयनराजेंचा पहिला राजकारणातला जो पाऊल होत ते उदयनराजेचं पहिलं पाऊल राजकारणात मुंडे साहेबांच्या सोबत त्यांनी टाकलं होतं. आता जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायला उदयनराजे यांचा निर्णय झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांना मासाहेब उदयनराजेच्या मासाहेब म्हणाल्या की पहा मुंडे साहेबांनी जसं आमच्या राजेंना सांभाळलं तसंच प्रेम तुम्ही सुद्धा द्या, इतका पारिवारिक एवढे प्रेमाचे संबंध आहे. आता अजून आमचे स्टार प्रचारक अमित भाऊजी पण आलेले आहेत प्रचारावर, यशुताई पण आल्या. भाऊजींचा पाय झालता फ्रॅक्चर म्हणून बिचारे महिनाभर पलंगावर होते, माझा फॉर्म भरायला कसे तरी आले आणि कालपासून आता जरा जपून घ्या माझ्या नवऱ्याचा पायाला त्रास झालाय. मी म्हणलं एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही, अफवा ऐकून जरा चिंता वाटली त्यांना. काही चिंता आहे का रे, पाडणार आहेत तुम्ही मला? कोण कोण मला निवडून आणण्यासाठी? एक माणूस एका 10 मताचा आहे. मीडिया कॅमेरा घुमाव. काही चिंता करायचं कारण नाही. भाऊजींना वाटलं बायको रिकामी झाली तर घरी बसेल म्हणून चिंता वाटली वाटतं. सगळेच प्रचाराला आले म्हणजे तुम्ही माझ्या सोबत असाल, तुम्ही माझ्या सोबत असाल तर मी पुढेच जाईन, पण मी एकटी पुढे जाणार नाही, तुम्हाला सुद्धा घेऊन मी पुढे जाईन. कन्या मतदारसंघात केलेला एक एक विकास माझ्या वडिलांचं चित्र समोर आणतो माझ्या डोळ्याच्या आणि गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न पूर्ण करतो. मी राजकारणामध्ये केवळ एवढ्यासाठीच काम करते की गोपीनाथ मुंडे हे नाव मला जगाला विसरू द्यायचं नाही. किती खालच्या पातळीवर प्रचार आहे. मी ठरवलं होतं नाव ज्या दिवशी मी माझं नॉमिनेशन भरलं, मी राजेशजी आम्ही सगळे बसलो होतो, दत्ता पाईटके सर, अशोक जैन, जुगल शेठ, आम्ही सगळे बसलो होतो. मी म्हणलं आता मी ठरवलंय या विरोधकाचं नावही तोंडात घ्यायचं नाही, आपल्या विकासाचा मुद्दा मांडायचा. मी ठरवलं तर मी तर कधीच खालच्या पातळीचं राजकारण केलं नाही, पण यांच्या सुद्धा आता राजकारणाला उत्तरच द्यायचं नाही. पण यांची पातळी एवढी खाली चालली की हे पातळात तुमच्या स्वतः तुम्हाला सुद्धा स्वतःला पातळात घेऊन जायची यांची तयारी आहे. यांच्या जीवनामध्ये विजय नाही. छत्रपतींनी सांगितलं होतं उदयनराजेंनी यांना कुठलंही विजन नाहीये, ह्या शक्ती फक्त स्वतःच्या सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी एकत्र येऊन लढत आहेत. इथे आले आज पवार साहेबांची सभा होती अंबेजोगाईला. मी तर म्हणलं पवार साहेब इतक्या तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये सतत येता, तुम्हाला बीड जिल्ह्याचा आधार कार्डच घेऊन देते वंगे दादा. कारण त्यांच्या राजकारणाला फक्त बीड जिल्ह्यानेच आधार दिलाय की हो? तुम्ही सांगा बरं त्यांच्या स्वतःच्या बारामतीमध्ये किती जागा आहेत, किती जागा आहेत राजे साहेब? एक बारामती आणि दुसरी इंदापूर. माझ्या किती आहेत बीड मध्ये? 6 ला 6 आहेत का नाही? मग आमच्या हमारे अंगे में तुम्हारा क्या काम करते? तुमचा आमच्या करार तिकडं राहिला थोडा तिकडं राहिला तर एखादी जागा जास्त येईल. ही बीड जिल्ह्याची स्वाभिमानी जनता तिला आता विकासाचा चटका लागलेला आहे. लेकीने विकासाचा घास भरवला आहे. भिकेचे डोळे नाहीत आम्हाला आता. आम्ही दळबदरी निर्णय आता घेणार नाही. जात पाहते राजकारण आम्ही जुगारून टाकू. अरे कसली जात? तुमच्या लेकीच्या मागे खुद्द प्रधानमंत्री जे फक्त देशाचे प्रधानमंत्री नाहीत या जगाचे एक लीडर आहेत ते आले. आणि छत्रपतींचा वारसा चालवणारे उदयनराजे आपल्या बहिणीच्या आवडीने ते आले. मी कशाचीच कमी तुम्हाला पडू देणार नाही. अफवांना बळी पडू नका. किती अफवा? पंकजा ताई फोन उचलत नाही, फोनवर जो बोलतोय ना एकदम बिझी आणि मोठा उद्योजक. शांत बस. किती
अफवा पसरवतात. पंकजा मुंडे वैयक्तिक काम करत नाहीत. वैयक्तिक काम केलं नाही मी तुमचे, केलं नाही कधी. चौथ्या मजल्यावर मंत्रालयाच्या पंकजा गोपीनाथ मुंडे ही पाटी जिथं लागली आहे, अरे एवढी गर्दी असते की बंगले मजलात खाली आहे, एवढी गर्दी असते. उगाच लोक येतात गरीब माझ्याकडे, माझ्याकडे कोणता उद्योजक काय सुटवाला माणूस नाही बघणार कधी. गरीब पाटका माणूस माझ्या दारामध्ये असतो. आणि हे सगळं मी वैयक्तिक काम करत नाही, अरे मी सार्वजनिक काम करते, मी सामाजिक काम करते. मी सामुदायिक विवाह सोहळा केला, मी अपंगांना साहित्य दिलं, मी महाआरोग्य शिबिर केलं. या महाआरोग्य शिबिरामध्ये 36,000 ऑपरेशन फ्री केले, 1,50,000 वर पेशंट तपासले. मी लोकांचे काम करत नाही. तुम्हाला एकही थेंब पावसाचा नसताना तुमच्या जर अकाउंटमध्ये पीक विमा आला असेल तर मी वैयक्तिक गोष्टीमध्ये लक्ष घालत नाही. तुमच्या घरामध्ये आयुष्यमानचं कार्ड आणि उज्ज्वलाचा गॅस तुमच्या घरात पोहोचला हे वैयक्तिक काम नाही. या शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी असा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी घेतला. प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पैसे मिळाले हे वैयक्तिक काम नाही. अरे आता प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये विकास पोचतो. 1500 बदल्या मी केल्यात, 1500 बदल्या आतापर्यंत. काल मी धर्मापुरीमध्ये गेले होते, आयुष नावाचा मुलगा होता, असेल त्याचे वडील इथे कुठेतरी. त्या मुलाला पूर्ण 60% तो मुलगा जळाला होता, त्याचा पूर्ण इलाज मी केला. मुंडे साहेबांची समाधी बांधली आपल्या आळंदीच्या एका कार्यकर्त्यांनी. त्या कार्यकर्त्याच्या स्वतःच्या शेतामध्ये मुंडे साहेबांची समाधी बांधून दरवेळी तो पुण्यतिथी साजरी करतो, साहेबांची जयंती करतो. त्या माणसाच्या मुलीला, गरीब माणूस बिचारा, 1 एकर शेत, त्या मुलीचे सर्व फीस मी भरली. ती बिचारी BAMS ला मुलगी लागली, मी वैयक्तिक काम करत नाही. त्याचा पॅरालिसिसचा अटका अटॅक आला एका माणसाला, त्याचा पूर्ण इलाज केला. नंदागावची एक मुलगी आहे, तिच्या नवऱ्याच्या किडन्या फेल झाला, 12.5 लाख रुपयाचं पूर्ण मुख्यमंत्री ग्राम त्या सहायता निधीतून ऑपरेशन करून दिलं, त्यांची राहायची व्यवस्था केली. आमचे रामदादा धर्मापुरीचे काल निघेलते, त्यांच्या जावयाचं काम होतं, हे वित्त विभागाचं काम होतं. तुमच्यापैकी कुणी आलं तर माझा एक PA तुमच्यावर येतो. विनोद तावडेकडे जायचंय, हे PA घ्या. तुम्हाला बावनकुळेंकडे जायचंय, हे PA घ्या. तुम्हाला कोणत्याही मंत्र्याकडे काम असेल, माझा माणूस तुमच्या बरोबर देऊन काम करून देते. ह्या अफवा, या अफवा पसरून पसरून यांच्याकडे बोलायला काही नाही, यांच्याकडे बोलायला काही नाहीये. नुसत्या अफवा पसरून माझी बदनामी करायचा प्रयत्न. रात्र वैराची आहे माझ्या बंधू भगिनींनो, ही रात्र वैराची आहे. एवढा मोठा समर्थन मिळाल्यावर पिसाटल्यासारखे करणार आहेत विरोधक, पिसाटल्यासारखे. ते तुम्हाला काही शब्द देतील, काही खाऊपिऊ घालतील. अरे एवढे लाचार आहेत का तुम्ही? एका मटणाच्या पार्टीवर आणि एका बाटली दारूवर आपले मत विकायला एवढे लाचार नाहीत माझे हे बहादूर लोक. अरे मुंडे साहेबांनी जेव्हा पहिली निवडणूक लढली, मला परवा श्रीहरी मुंडे काका सांगत होते, आम्ही सगळ्यांनी मिळून 2,000 रुपये जमा केले म्हणजे 78 साली जिल्हा परिषद लढली तेव्हा. म्हणजे एवढा शून्यातून निर्णय निर्माण केलेलं हे विश्व आहे, आणि हे विश्वासच आपण कधीही संपवून टाकणार नाही. मी सर्व काम केले, सगळ्यांचे वैयक्तिक काम केले, लोकांच्या अडीअडचणीला मी नेहमी आले. आता मोठा माणूस असल्यावर रिकामच माणूस सापडेल ना सारखा. आता मी जर माझ्या, मी कुणालाही फोन केला, मी जुगल शेठला फोन केला, 6 वेळा फोन नाही उचलला. म्हणून काही जुगल शेठवर नाराज व्हायचं का? मी अशोक जैनकडे करायचं काम आहे, मी फोन केला आणि त्यांनी नाही उचलला. सॉरी ताई, आंघोळीला गेलो होतो, काय पाप आहे का? आंघोळीला जायचं कानच फोनच होऊन बसायचं का कानावर? हे काय अफवा आहे, फोन उचलत नाही काय? यांचे तर कधीच उचलत नाही भाऊजींचे. तुम्ही प्लीज मला घरी बसवू नका, हे मला पूर्ण माझी आगमत होईल. कारण मला सांगा, माझ्या मुलाला परवा, म्हणजे आमच्या दोघांसमोर झालं, माझा मुलगा आला आणि मला असं जवळ घेतलं. मी त्याला त्याच्या गालावर हात फिरवला, त्याच्या गालावर दाढी आली. मी म्हणलं माझ्या पोराला दाढी आली मला माहीतच नाही हो. एवढासा होता, मी राजकारण सुरू केला, 6 फूट 2 इंच झाला, त्याच्या गालावर हात फिरवला. मला वाटलं माझा पोरगा मोठा झाला. मी 10वीची परीक्षा होती, माझा नवरा साक्षीला मी त्याला वचन दिलं होतं की मी तुझ्या प्रत्येक पेपरला तुला सोडायला येईन. तुमच्यापैकी प्रत्येक जण मुलाची 10वीची परीक्षा असल्यावर त्याला सोडायला जाता की नाही? अंजली लिंगारे ताई आपल्या आपल्या लेकराचं, आपल्या आपल्या घरच्यांचं बघतो की नाही? मी त्याला एकच वचन दिलं की बाबा मी तुला 5-10 वर्षात वेळ देऊ शकले नाही, पण मी तुला सोडायला जाईन. सुरेश दासांची निवडणूक आली, काही नाही, एकाही पेपरला आई घरी नाही. आई आहे उस्मानाबादला, आई आहे लातूरला, आई आहे बीडला, आई आहे इकडं तिकडं.
भाऊजींना मागच्या वर्षी लोकसभेच्या आधी दसऱ्याला डेंग्यू झाला. दीड महिना भाऊजी अंथरुणात होते, पण लोकसभेची निवडणूक होती मला लक्ष देता आला नाही. आत्ता 3 महिन्यापूर्वी फ्रॅक्चर झाला पाय, पण माझ्या मागे हे सगळा व्याप लागला. कोर कमिटी, तिकीट वाटप, अमुक तमुक, मला लक्ष देता आलं नाही. मी जर कुणाचं काही चांगलं केलं नसेल तर ते माझ्या घरच्यांचं आहे, त्यांच्या वाट्याचा वेळ, त्यांच्या हक्काचे माझे क्षण मी तुम्हाला दिले. मी आयुष्यभर फक्त आणि फक्त तुमची सेवा केली. अरे ही छोटी माझी बहीण माझ्या लेकीसारखी आहे. माझ्या दोन्ही लेकर म्हणजे प्रीतम त्याचं लेकरू ना माझं लेकरू यशूनी वाढवलं, आम्ही वाढवलंच नाही. ही आधीच म्हणजे एवढी लहान असून ती त्यांची आई झाली आणि तिने ते दोन्ही भाचे सांभाळले. तुम्हाला काय माहिती आमच्या आमच्या जीवनात आम्ही काय त्याग केलाय. आणि हे येऊन काही पण बोलतात. त्यांना आज मुंडे साहेबांचा एवढा पुळका आला, काय म्हणले उदयनराजे, आले तुम्ही मुंडे साहेबांना त्यांच्या वाईट काळात सोडून गेला, जनता कधीच तुम्हाला माफ करणार. तुम्ही जाऊन भाषण करता की मुंडे साहेबांना सोडून गेलेल्या लोकांना काही घेतात. तुम्ही कुणाला जाऊन मिळालात, मुंडे साहेबांना सोडून गेलात. मुंडे साहेबांनी माझ्या हातात हात घेऊन मला वचन घेतलंय, पंकजा यांना कधीच तू क्षमा करू नको. अरे मुंडे साहेबांचं सोडा, माझ्या पंडित अण्णांना तुम्ही काय वेळान घेऊ. माझ्या पंडित अण्णांना पहिले तुम्ही राष्ट्रवादीत पाठवलं म्हणजे त्यांच्या अंगावर वार घ्या. ते पराभूत झाल्यानंतर ते परत राजकारणात ज्या पंडित अण्णांना जोड्या सगळे लोक डोकं ठेवून रस्त्याने पाया पडत होते, आणि मुंडे साहेबांच्या जागी राम लक्ष्मणाची जोडी कुणी मोडली, तुम्ही लाव घेता माझं. मी कधीच हे बोलणार नव्हते, पण आज विड्याच्या सभेत एवढं घाणेरडं भाषण माझ्या भावाने केलं. अजान अजान सुरू झाले. माझा विजय झाला. खुदा इस देश को ऐसा निजाम दे, मुल्ला बजाए घंटी जहां पंडित अजान दे, असा निजाम आपल्याला मिळालाय. आपल्या मनातली भीती आपण सर्वांनी काढून टाकलेली आहे. ते जिंकणारच नाहीत, मी किती मित्रांनी जिंकणार आहे हे प्रॉब्लेम. एकदा माझ्या जीवनात मी सांगितलं की पातळी यांची प्रचाराची एवढी खाली चालली आहे की मला हे बोलायचं नसलेलं बोलावं लागतंय. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या पळीमध्ये आले, 20 वर्षांनी अटल बिहारी वाजपेयी नंतर प्रधानमंत्री आले आणि वैद्यनाथ मंदिराचं दर्शन घेतलं. पहिला प्रधानमंत्री आहे वैद्यनाथ मंदिराच्या निर्मितीपासून जे वैद्यनाथ मंदिर आले. काय राजकारण केलं यांनी, म्हणे बघू म्हणे वैद्यनाथाचं दर्शन जर घेतलं नाही तर आपण तोच मुद्दा करू म्हणे, वैद्यनाथाचं दर्शन नाही घेतलं. आता वैद्यनाथाचं दर्शन प्रधानमंत्र्यांनी घेऊन मनोभावे अभिषेक केला, त्यांच्या पोटात शिळ उठला, म्हणे गोपीनाथ गडाकडे प्रधानमंत्र्यांनी पाठ फिरवली, समस्त वंजारा समाजात नाराजी. अरे तुम्ही किती समाजाचे नाव घेऊन मतं मागणार आहेत. गोपीनाथ गडाकडे मोदींनी पाठ फिरवली नाही, गोपीनाथ मुंडेंना नमन करून भाषणाची सुरुवात मोदीजींनी केली. उलट तुम्हीच गोपीनाथ मुंडेंकडे पाठ फिरवली, म्हणून आज
जनतेने तुमची पाठ लावलेली आहे, लक्षात ठेवा. आता बस करा हे घाणेरडं राजकारण, जगू द्या लोकांना शांतीने. आज लोकांनी ठरवलंय कुणाला मतदान करायचंय. प्लीज रात्रीचे जागे होऊ नका. राष्ट्रवादीचे कोणी असतील ऐकणारे तर प्लीज घरी जाऊन गपचूप झोपून जा. आता ह्याच्यासाठी म्हणाले की जगू द्या परळीकरांना, परळीकरांना जगू द्या. म्हणजे परळीचं किती त्रास झाला, म्हणजे परळीला ट्रॅफिक जाम झालं प्रधानमंत्र्यांमुळे. कुणाकुणाकडे चार चाकी वाहने दाखवावर हात वर करायचं. परळी आपलं तालुक्याचं शहर, या परळीमध्ये ट्रॅफिक जाम होऊन किती मोठा व्यापाराचं नुकसान झालं. म्हणे इथे कोण कोण व्यापारी आहेत हात वर करा बरं. तुम्ही मनालीच दुकान बंद करून प्रधानमंत्र्याच्या सभेला आलते की नाही? तुम्हाला प्रधानमंत्र्याच्या सभेचे पास दिले होते की नाही? म्हणजे काही बोलायचं, दुकान बंद केले म्हणजे सभेसाठी. अरे लोक आवडीने आले रे, एवढी मोठी संधी आहे. उद्याची पहाट आपल्या बीड जिल्ह्याची अत्यंत चांगली होणार आहे. हा विकासाचा अत्यंत चांगला असा सोन्याचा बीज रोपण प्रधानमंत्री मोदींनी केलाय. त्याला चांगलं खत पाणी आमच्या छत्रपती उदयनराजेंनी घातलंय. हे बीज माझ्या रूपाने मोठं होऊ द्या. माझ्या रूपाने बीड जिल्ह्याची सेवा करू द्या. परळी मतदारसंघाची सेवा करू द्या. आज नगरपालिका माझ्या ताब्यात असती तर मला परळीचा काय चांगले रस्ते आले असते. काय आता हा रस्ता कुणी केलाय? मी केलाय. राष्ट्रवादी काय प्रचार करते? अर्धाच केलाय. करते की नाही? आज तुम्ही अर्धा केल्याबद्दल मला मत देणार नाहीत का? अर्धा नाही पूर्ण रस्ता. अर्धा टेंडर मधला हा रस्ता आहे, अर्धा टेंडर मधला तो रस्ता आहे. म्हणजे रस्ता केला गेला कुणीकडे? आता मी इथं काही भूतातकी सारखे काम रात्रीतून कसे होणार? चालू तर बाबा, पण एखादी गोष्ट शिजेपर्यंत दम पडते पण निव्यापर्यंत आपल्याला दम पडत नाही. खड्ड्यातून चालत होतात पण तेव्हा नाही, आणि आता हे काय म्हणतील? अर्धाच केला. माझ्या दिलेल्या दवाखान्याच्या समोर भाषण करते दुबारून फोनेरला. 4 कोटीचा दवाखाना गेला ताईनी, पण डॉक्टर रेग्युलर येतो का? माझ्याच रस्त्यावरून जाऊन भाषण करतात. एवढा मोठा रस्ता ताईनी केला पण बस येते का रस्त्याने? म्हणजे माझा प्रचार दुसरं कोणी करत नाही, हे माझ्या राष्ट्रवादीचेच लोक प्रचार करतायत. आता त्यांच्याकडे काही मुद्दा नाही. गोपीनाथ कडाकडे मोदींनी पाठ फिरवली. पंकजा ताईनी मोदींना आणलं कारण त्या घाबरल्या. माझ्याकडे बघून मी घाबरल्यासारखी वाटायली तुम्हाला? काय घाबरायचं? एक निवडणूक दोनच गोष्टी करू शकते, एक पराभव करू शकते, एक विजय करू शकते. जर जनतेचा विजय व्हायचा असेल तर पंकजा मुंडेचा पराभव कधीच होणार नाही. जर तुमच्या भविष्याची लेखणी तुमच्या हातात दिली तर कमळाचं फूल तुम्ही कधीच सोडणार नाही. बुडत्या काळजात जाऊन तुम्हाला जायचं बसा म्हणलं तर तुम्ही फार हुशार आहे, तुम्ही कधीच बसणार नाही. राष्ट्रवादी हे बुडतं जहाज आहे. राष्ट्रवादी हे बुडतं जहाज आहे आणि या बुडत्या जहाजामध्ये कोणी बसायचं नाही. उलट ते जहाज बुडवणारे आता तिकडे गेलेत. आपल्याला चांगलं झालंय सगळं, आपल्याला चांगलं झालंय. आपला आता सरकार देशात आहे. राज्यामध्ये भाजपचं सरकार येणार नाही असं म्हणणार कुणी आहे का? महायुतीचं सरकार येणार नाही असं कुणाला वाटतंय का? इथं सांगा, आम्ही काही करणार नाही. आम्ही काय राष्ट्रवादीवाले थोडीच आहेत गुंडे? ऐका कुणी असं बहादूर येणार ना सरकार? मला उमेदवारी मिळाली, आता मी निवडून आले तर मंत्री होईन की नाही? मग तुम्ही मंत्र्यांना मतदान करताय का नाही? मग काय फायदा? आता ताईच्या मंत्रिपदात चांगलं झालंय का नाही? कुणाच्या उदारी आहेत का? कुणाला दादी आली का? मी कधी कुणाला धमकी दिली का? हे असं का करतो, असं कर, तसं कर, केलंय का? खोट्या पायाही पडले नाही आणि खऱ्या धमक्याही दिल्या नाही. मी असलं काहीच केलं नाही. मी तुम्हाला एवढंच सांगते, एक मन आहे आपल्या खेड्यामध्ये. एक घडी गेली की एक पिढी जाते. आता मी ही मन बदलणार आहे आणि तुम्ही पण उद्या बदलायची आहे. एक घडी आली की एक पिढी जाते. 5 वर्ष या बीड जिल्ह्याने घडी तलीत पार केली होती. बीड जिल्ह्यातली एक पिढी घडवण्याचं काम केलं. मी आता विकासाचा पाया रचला आहे. आता सुवर्ण मंगलमय कलश या विकासाचा आपल्याला द्यायचा आहे. सोबत घ्यायचंय. सबका साथ सबका विकास और सबका विश्वास. काँग्रेस वाल्यांनी सांगितलं भाजप से दूर रहो मुसलमान बांधो, आपको बहुत धोका है. मेरे से धोका है क्या ताजू मामू? मेरे से धोका है क्या? बिल्कुल नहीं ना. मेरे से धोका है क्या? कोई है क्या इधर? है क्या बेटा शोएब? अभी अच्छा मेरे और फिर राष्ट्रवादी ने तो और किया. इन्होंने तो आदमी को हिंदू मुस्लिम में तोड़ा और राष्ट्रवादी ने जाति के ऊपर तोड़ा. ये समाज बनाने वाले हैं कि बिगाड़ने वाले लोग हैं?
आज या परळीचा हिंदू मुस्लिम सगळ्या जाती धर्माचा माणूस आज एक झाला, एक वज्र मुठ तयार झालेली आहे. सुशिक्षित व्यापारी यांची एक वज्र मुठ तयार झाली आहे. बोलणारा बोलतोय, न बोलणारा करणार आहे, कधी करणार नाही. तुम्हाला असंच चर्चा होती, प्रीतम तय पडणार, सर्वे वाईट होते. पण काय झालं, मुंडे साहेबांच्या निवडणुकीपेक्षाही मी शपथ खाल्ली होती 51,000 लीड जास्त घेऊन प्रीतम तयला निवडून आणणार, तेवढ्या मताने प्रीतम तय निवडून आल्या. आजही परळीची अफवा सगळ्या राज्यात आहे, चांगला शकू नये अशीच चर्चा असली पाहिजे, अशी चर्चा आहे. पण मला काय व्हायका, इजा धक्का. उद्या सकाळी 5 सभा आहेत, जिंतूरला जाणार आहे, कड्याला जाणार आहे, माजलगावला जाणार आहे आणि गेवराईला जाणार आहे. पंकजा मुंडे परळीत अडकून बसले नाही. माझ्यावर 50 आमदार जर निवडून येत असतील तर भारतीय जनता पार्टीचं कमळ आणि शिवसेनेचा बाण हस्तगिरीकडे पसरवण्यासाठी मी राज्यभर जाणार. तुम्हाला मला डब्बीत बंद करायचंय का आकाशात उडवायचंय हे तुम्हाला ठरवायचं. डब्बीत बंद केलं तर किडे मकोडे बंद करता येतात. मी काय धार उडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी. तुम्ही मला जेवढं उंच आकाशात उडवाल तेवढं माझं सगळं चित्त तुमच्यापाशी राहणार आहे. माझ्या जीवनातले ते क्षण जे माझ्या लेकराचे होते, माझ्या नवऱ्याचे होते, माझ्या आईचे होते, माझ्या घरच्यांचे होते, ते सगळे क्षण मी तुम्हाला दिले, कारण तेवढे क्षण माझे बाबा कमी जमले म्हणून मी तुम्हाला दिले. अर्ध्या तासाहून माझ्या वडील गेले म्हणून मी तुमची सेवा केली. ह्या दुष्ट राक्षसांच्या आणि ह्या खोट्या लोकांच्या तोंडाला मला वाटतं ह्यांनी सांगितलं ना काय, निवडणुकीच्या काउंटिंगच्या आजूबाजूला काय करा, जॅमर बसवा. ह्यांच्या तोंडाला जॅमर बसवलं काय, इतकी घाण ओकतात, इतका वाईट बोलतात की माणसाच्या कानात गंगा जल टाकावं असे हे यांचे विचार. माझ्यासारखा शुद्ध, खरं स्वतःला शुद्ध म्हणावं लागेल तर काय करावं, सात्विक. कुणालाही माझ्या जीवनात मी कधी मनाने पण त्रास दिला नाही, स्वप्नात देखील मी कुणाला त्रास दिला नाही. पण मला किती त्रास व्हायला या राक्षसांचा, कारण माझ्याच हातून यांचा नायनाट होणार. माझी व्यक्तीशी लढाई नाही, त्या प्रवृत्तीशी. मला पाहिजे सगळं, मला पाहिजे. अरे बाबा, आमदार आहेस ना, 4 वर्ष राहणार आहेस ना, कशामुळे जीवाचा आटापिटा चालला. सारखं कालपासून भाषण करायले, तैनी 10 लाख घेतलं, तैनी अडसकरांना घेतलं, तैनी जयदत्तांना सेटल केलं, तैनी अक्षय मुंडेला घेतलं. म्हणायचंय काय तुम्हाला धनंजय मुंडे, तुम्हाला काय म्हणायचंय, काय म्हणायचंय तुम्हाला. बावने साहेब आलेत, केवढे मोठे माणसं माझ्यावर आलेत, मला कोण हरवणार आहे आता. जे माणसं कधी राजकीय व्यासपीठावर नव्हते ते म्हणले अरे पंकजाला वाचवलं म्हणजे आपलं भविष्य. तुम्हाला काय म्हणायचंय, एवढी निवडणूक हो द्या, मला एकदम अभूतपूर्व लीड मिळू द्या, बघू काय करायचं. पण मी माझ्या जनतेच्या आणि माझ्यामध्ये यायचं काम नाही. तुम्हाला पोटशूळ हात उठलाय की सगळे सत्तेत चालले, मीच का नाही. कारण तुम्ही सत्तेसाठी तिथे गेलता, पण सत्ता तुमच्यापासून पळते, कारण तुम्ही आमच्याकडे होते आम्हाला सत्ताच मिळाली आहे. तुम्ही तिकडे गेले आमची सत्ता जाणार नाही, त्यामुळे हे पक्का. त्यामुळे आता सगळे गोळी घेऊन झोपून जात आपल्या घरी जाऊ. कृपा करून तुम्ही मात्र रात्र वैराची जागा, प्लीज जागा, माझ्यासाठी नाही स्वतःसाठी जागा. माझं काय, मला कशाची कमी नाही, सगळ्या देवाच्या दयेने आहे, पण आत्म्याला शांती नाही. हे मला करायचंय, 5 वर्ष माझ्या हक्काचे आहेत. बीड जिल्ह्याच्या या प्रत्येक महिलेला बचत गटातून आणून त्यांना उभं करून 20-25 हजार रुपये एका महिलेने घरी बसल्या कमवले पाहिजे, असा उद्योग मला इथं उभा करायचा. मला या परळीमध्ये आता असं परळी करायचंय. मला आता मोदीजींनी सांगितलं की तीर्थक्षेत्र विकासातून परळी चकाचक करावं, हे घाण बघून नाराज झाले होते, मला लाज वाटली. किती अस्वच्छ आहे आपली परळी, ती अस्वच्छता काढून टाका. मी आहे त्रुटी, मी फिरवते, स्वच्छ करून टाकू आपण परळी. उद्योग आणायचा हे म्हणतात एमआयडीसी ताईंनी आणली, आम्ही आणणार. कशी आणणार आहे, कशी आणणार आहे, सरकार भाजपचं येणार आहे, वरती मोदींचं सरकार आहे, तुम्ही कशी आणणार आहे. जेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हा मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही काय नाही आणली एमआयडीसी,
मी एमआयडीसीच सर्व काम पूर्ण केलेलं आहे, पण एमआयडीसीचा बोर्ड लावायचा आणि तो गंजू द्यायचा धूळ खायचा असल्या एमआयडीचा उपयोग नाही. उद्योगाच्या बरोबर एमआयडीसी आली पाहिजे, म्हणून पहिले रेल्वे पूर्ण केली, मग मी हायवे पूर्ण केले, आता एमआयडीसी मी आणणार आहे आणि उद्योगात सकट करणार, रोजगार आणणार. उरला विषय तीर्थक्षेत्राच्या वादाचा, तो तर काल मोदीजींनी स्वतःच्या शब्दात मिटवलेला. माझ्या अल्पसंख्याक बांधवांनी सांगावं, पंकजा ताईला 40 कोटी मिळाले, त्यातले 30% सगळे मुस्लिम मोहल्ल्यात रस्ते केले का नाही? मी केले का नाही? सगळ्या मुसलमान बांधवांच्या पर्यंत स्वच्छता आणि त्यांना सुविधा देण्याचं काम केलं. माझ्या बौद्ध बांधवांपर्यंत, माझ्या गरीब वस्त्यांमध्ये सगळ्या ठिकाणी मी रस्ते आधी करायला सुरुवात केली, मग सगळीकडे वाढले. मग हे सगळ्यांना समावेशक सबका साथ सबका विकास करत असताना यांचं मध्ये काय काम? प्रत्येक गोष्टीत पाय अडवायचे, स्वतःच्या खुर्चीसाठी फेविकॉल लावून चिटकून बसायचं आणि दुसऱ्यांना मात्र भाषणं ठोकायचे. तुम्ही बैमानीवर बोलू शकत नाही, तुम्ही बैमानाचे बादशाह, तुम्ही बैमानीवर बोलू शकत नाही. अर्धे त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडे, कारण ते अडकलेत, हुक लावले. हुक कशाचं हुक आहे? अरे असे माणसं आहेत बिचारे, त्यांच्याकडे बघून वाटलं नाही एवढे पैसे त्यांच्याकडनं घेतले असतील. मी लागले तुझ्याकडून पण घेतले का? अरे 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 अरे, म्हणजे हे असे बांधून ठेवायला हुक लावले. माझ्याकडे असं आहे का? मी कधी चहा पिला तुमचा? कधी तुमच्याकडनं कशाची अपेक्षा केली? काही कमवलं नाही मी, पण नाव कमवलं, एवढं नाव कमवलं, एवढा माझा प्रवास परळीपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत आहे. यांचं लास्ट स्टेशन बारामतीचा बंगल्याचं नाव काय ते तुम्ही बघा, त्याच्या पुढे नाही. मी कोणत्या तरी दावणीला बांधलेली नाही, मी स्वयंभू आहे. माझा पक्षाची वेगळी पद्धत आहे. इथे कुणाला पुढे पुढे करून पद मिळत नाहीत, कुणाच्या पाया पडून पद मिळत नाही. मेरिटवर आहे, मेरिटवर. मोदीजींची पाठीवर थाप ही मेरिटवर असते. सगळं केलंय, धनगर आरक्षणाचा विषय सोडवलाय, मराठा आरक्षणाचा विषय सोडवलाय. येऊन जाऊन माझ्यावर दोन आरोप करतील. एक पर्याय आंबेजोगाई रस्ता, तो सुद्धा त्यांचा आरोप करेपर्यंत पूर्ण व्हायला आता थोडाच राहील. आता मी त्यांना एकच प्रश्न विचारला, रस्ता खराब आहे. त्यांनी चालवलं ना रमेशराव, तुम्हाला कळलंय, पब्लिकलाय कळलंय, म्हणून तर लोकसभेला मत दिले. मला सांगा, रस्ते खड्ड्यात आहेत का कामामुळे खराब आहेत? काम चालू आहे म्हणून रस्ते खराब आहेत? काम खाल्लंय म्हणून रस्ते खराब आहेत का? कुठे काय पहिले काय व्हायचं? काम खाल्ल्यामुळे रस्ते खराब व्हायचे. आता काम चालू आहे म्हणून रस्त्यामध्ये अडचण आहे. परळीचा तोही रस्त्याचा विषय मिटलाय. एका रस्त्यावर जर बजेट पडलं तर 15 वर्ष परत बजेट पडत नसतं. 3 महिन्यामध्ये परत बजेट आणलं तुमच्या लेखीनी आणि त्याचं टेंडरही झालंय आणि तोही रस्ता आता पूर्ण होत आहे. त्या 5 किलोमीटरसाठी तुम्ही मला नुकसान करणार? येऊन जाऊन काय तर दिली का एफआरपी? दिली का एफआरपी? दिली ना बाबा. कालपासून सगळे झाले होते, एकच हप्ता राहिला होता. एवढा आरडा आरडा केला, उसाचे पैसे उशीर झाला म्हणून कोणता शेतकरी नाराज नव्हता. एकच हप्ता राहिला होता, कारण विम्याचे पैसे आल्यामुळे शेतकरी शांत होता, व्यापारही छान होता, व्यापार पेठही खुश होती. पैसे सुद्धा अदा केले. कोणाचे पैसे बुडवणारी मी नाही रे. हा उद्योग अडचणीत आहे, एक कांड नाही उसाचं. सगळ्यांचे पैसे 80% भरले होते, 20% संपले. आता मी तुमच्या कर्जातून मुक्त हो का कर्जातच राहू? एकही कारखाना न चालवणारे, एकालाही नोकरी न देणारे, फक्त स्वतःच्या रोजगाराची चिंता करणारे राष्ट्रवादीच्या उमेदवारांपासून स्वतःला वाचवा, अशी मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करते. सतत तुमच्या सेवेत असणाऱ्या, कुणाची चहाची मिंदी नसणाऱ्या सगळ्या जातीपातीच्या लोकांना सोबत घेऊन गोपीनाथ मुंडे नावाचं एवढा मोठा जीवधनुष्य स्वतः पेलवत असणाऱ्या माझ्या पाठीमागे उभे राहा. तुमच्या कपाळावर गोपीनाथ मुंडे नाव लिहिलंय, परळीच्या भाग्यावर गोपीनाथ मुंडे हे नाव लिहिलेलं आहे. पुसायचंय का हे सौभाग्य तुम्हाला? ते नाव पुसायचं कारस्थान ज्यांनी केलंय त्यांना त्यांची जागा दाखवा आणि आपल्या सशक्त आणि चांगल्या नेत्याच्या, शुद्ध चांगल्या संस्कारी नेत्याच्या मागे आपण सर्व उभे राहा अशी आपल्याला विनंती करते. त्यांना आता त्यांच्या आपण तुळशी पत्र आता घालून यांच्या, मला यांच्यावर बोलायचंच नाही, यांच्यावर मला बोलायचंच नाही. आता मला काहीच भाषण नाही करायचं, मला एकच सांगायचं आहे, देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला असं होणार नाही. माझा बीड जिल्ह्याची यावेळी हेडलाईन नवीन आहे, देवाला द्यायला आणि पदरही आहे घ्यायला. चांगला जरी काठी पदर घेऊ.
आपल्या पदरामध्ये जेवढा विकास आणि आपल्या पदरामध्ये जेवढं भविष्य सामावता येईल तेवढं सामावून घ्या अशी आपल्याला विनंती करते आणि आपल्या सर्वांच्या अपेक्षा करते की जीवनामध्ये मी काही कुणाचं बिघडवलं नाही. काय केलं असं की सगळ्या राज्यात चर्चा त्याचं काही खरं नाही त्याचं काय खरं. स्वाभिमानाने राहिले एवढंच केलंय. कुणाचा प्यादा नाही झाले. स्वतः मी एक राजा म्हणून राहिले प्यादा म्हणून राहिले नाही. आणि त्यामुळे तुम्ही सर्व आता उदयनराजे सांगितलं ना एक बार मैंने कमिटमेंट कर लिया. माझं पण मला म्हणलं हे बहिणीचं पण आहे असंच एक बार मैंने कमिटमेंट कर दिया तो मैं किसी की नहीं सुनता असं उदयनराजे म्हणाले. माझंही तसंच आहे. माझी तुमची कमिटमेंट झालेली आहे. आता तुम्ही बदलायचं नाही. नगरपालिकेत किती वाटोळं करून घेतलं या 3 वर्षात परळीची काय चित्र झालं असतं. परळीचा एक मस्त एअर कंडिशन माझी मार्केट आमच्या भाजीवाली बाईला सुद्धा द्यायचा प्लॅन होता. परळीमध्ये एक छोटीशी परळीची बस सर्व्हिस सुरू करायचा प्लॅन होता. प्रदूषण मुक्त परळी करायचा प्लॅन होता. रस्ते करायचा अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचा प्लॅन. हे सगळं यांचं अंडरग्राऊंडच चाललंय. आमच्या सरकार नाहीये हे नारळे फोडत नाही उद्घाटनही करत नाही तर कसे बिल उचलता येतील कसे पैसे खाता येतील. अर्धे लोक माझ्याकडे ज्यांनी प्रवेश घेतला काम देतो म्हणून पैसे घेऊन ठेवलेत. कसले काम कोण देणार काम. फार वाईट आहेत रे हे लोक. वाईटाच्या बरोबर असणाराही वाईट ठरत असतो. फार फार वेगळ्या कर्माचं गणित फार वेगळं आहे. आणि हे कर्माचं गणित मांडण्याचा अधिकार आज तुम्हाला आहे. तुम्ही श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहात. तुम्ही जनता जनार्दन आहात. पंकजा मुंडे कुणासमोर झुकत नाही. फक्त आणि फक्त जनता जनार्दनासमोर झुक. तुमच्या समोर नतमस्तक होते. माझ्या डोक्यावर हात तुम्ही ठेवा. एवढे 5 वर्ष शत्रूला आव्हान आहे. जो जो इथे माझ्या शत्रू पक्षातला आहे शत्रू तो कुणी नाही शत्रू पक्षातला आहे त्यालाही माझं आव्हान आहे. एकदा मला मत देऊन बघा. या 5 वर्षामध्ये तुम्हाला जर मी या विकासाच्या अति उंच शिखरावर नाही बसवलं तर 5 वर्षाने मी परत तुमच्या दारात येणार ठरलं. पण एकदा ही एवढी संधी परत तुम्हाला मिळणार नाही. असा योग परत येणार नाही. अशी आपल्याला घडी परत येणार नाही. त्यामुळे ही घडी बंद करा. ही घडी आली तर पिढी गेली. ही घडी गेली तर पिढी वाचली. त्यामुळे आजपासून घडी फोड अभियान सुरू करा. घडी फोड अभियान सुरू करा. 24 तारखेला 10:10 घड्याळ 10 वाजलेत ना त्यांच्या. 24 तारखेला 10:10 घड्याळ कायमच बंद करा. बीड जिल्ह्यातून एकदम तडीपार करून टाका या घड्याळाला. आणि या कमळाला फुलवा ज्या कमळावर लक्ष्मी विराजमान आहे. दिवाळीच्या रूपाने तुमच्या घरी लक्ष्मी यावी. तुमच्या घरात विकास यावा. तुमच्या दारापर्यंत तुमचा विकास करणारा तुम्हाला पूर्णपणे वाहून घेणारा तुमचा सेवक म्हणून मी आयुष्यभर काम केलंय. भविष्यातही काम करेन. प्रामाणिकपणे काम केलंय. तुमची सेवा केली आहे त्यामुळे मी तुमची सेवक तर आहेच आहे पण तुमची सुरक्षा रक्षक देखील आहे. त्यामुळे तुमची सुरक्षा रक्षकाला कोणी झोपेच्या गोळ्या देत नसतं. त्याला जागा ठेवावं लागतं. त्यामुळे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात असा विश्वास आहे मला. आणि तो व्यक्त करते. आणि येणाऱ्या 21 तारखेला काहीही झालं आज रात्री उद्या रात्री तरी तुम्ही कमळाचं बटन सोडणार नाही त्याचा विश्वास व्यक्त करते. वैद्यनाथ प्रभूच्या चरणी नतमस्तक होऊन या आमच्या गणपती मंदिराला मी जाऊन नारळ फोडून सुरुवात केली. परत ज्या दिवशी विजय गुलाल लागेल इथे नतमस्तक होण्यासाठी येईन असं या निमित्ताने माझी भावना व्यक्त करून माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. 24 तारखेला बाळासाहेब गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीयता यांच्या उपस्थितीत प्रवेश घ्यावा. 24 तारखेला आपला विजय आहे. 27 तारखेला दिवाळी करत असताना आपण नरकासुराचा वध करतो. या बाळासाहेब गायकवाड या. यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी शिवसेनेचे तालुका प्रमुख व्यंकट शिंदे यांना आमंत्रित करतो. Thank you.
Thank you.